हरिपूर अंगली नदीवरील पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आज आमदार सुधीरदादा गाडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कीर्तिकुमार मिरजकर यांच्या समवेत जाऊन पुलाच्या कामाची पाहणी केली. सध्यास्थितीत पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षण कठडे पूर्ण झाले आहेत. तसेच दोन्ही गावच्या बाजूला भराव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास 90% पुलाचे काम पूर्ण झाले असून येत्या एप्रिल महिन्यात पुलाचे लोकार्पण होईल असा विश्वास आमदार गाडगे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम समाधानकारक असल्याचेही आमदार गाडगे यांनी सांगितले. यावेळी हरिपूरचे नेते अरविंदभाऊ तांबेकर, विकास हनबर, गणपतराव साळुंखे, सतीश खंडागळे, उमाकांत बोंद्रे आदींसह अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान टक्के काम पूर्ण झालेलं आहे. दोन्ही बाजूचे जोड रस्ते जोडले की हा पूल वाहतुकीला सुरू होईल. मध्यंतरी काळात काही 21 याच्यातनं काही अडचण आली, पण ती पण आता सोडवलेली आहे. काम 15 दिवसात पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करतो. हे काम पूर्ण झाले की आपण एक मोठा कार्यक्रम करू, त्याचं उद्घाटन लोकार्पण सोहळा घ्यायची आपली मानस आहे. दरम्यान हरिपूर अंकली पूल उभारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र आता तो पूर्णत्वाकडे जातो याचे समाधान आहे. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.